काय आहेत माढा मतदारसंघातल्या समस्या, टाकूया एक नजर. माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर आणि साताऱ्याच्या शेवटच्या टोकावर असलेला मतदारसंघ. 2009 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत शरद पवारांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी माढा मतदारसंघाची तुलना बारामतीबरोबर करून बारामतीसारखा विकास करू असं आश्वासन दिलं होतं. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना या भागातल्या जलसिंचन योजना मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. 2014 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील इथून निवडून आले. त्यांच्या विरोधात शेतकरी चळवळीतले नेते सदाभाऊ खोत यांनी उसाच्या दरावरून रान पेटवलं, त्यामुळे खोतांनाही 4 लाखाच्या वर मतं मिळाली. निवडणुकीनंतर खोत ऊस दराचा प्रश्न विसरूनच गेले अशी टीका होतीये. रस्ते ही या मतदारसंघातली आणखी एक मोठी समस्या. विजयदादांचा विकास म्हणावा तसा प्रमाणात दिसलेला नाही. प्रत्येक गावोगावी केवळ हायमास्ट दिवे आणि समाबडणं बांधले म्हणजे विकास झाला म्हणताच येणार नाही. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तिथं तगडा उमेदवार आणि विकास कामं करणारा उमेदवार खऱ्या अर्थानं हवा आहे, पण मात्र तो काय अजून मिळालेला नाही. आणि आगामी काळात जर माढा लोकसभा मतदारसंघ जर राष्ट्रवादीला हवा असेल आणि पाहिजे असेल ताब्यात, तर प्रथम पहिल्यांदा माढा लोकसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं अंग झटून विकास करायला हवा, तो झालेला नाही. माढा लोकसभा मतदारसंघात सुद्धा अंतर्गत जाण्यासाठी रस्ते अजिबात चांगले नाही आहेत. म्हणजे मोहिते पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या गडात जरी जायचं म्हटलं तरी अनेक रस्ते खराब आहेत. करमाळा तालुक्यातले रस्ते खराब आहेत, माढा तालुक्यातले रस्ते अतिशय खराब आहेत. आपण कुर्डुवाडी बार्शी कधी प्रवास केला असेल तर आपल्याला या दिव्यत्वाची प्रचिती येईल की इतका दिव्य प्रवास झालाय तो. आणि या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणीही लक्ष देत नाहीये. राजकारण सगळं आपलं फिरतंय, ते साखर कारखानदारी शेतकऱ्यांचे प्रश्न एवढ्याच बाबतीत फिरतंय. आणि मूलभूत सुविधा ज्या द्यायला पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे ती या मतदारसंघामध्ये झालेली दिसत नाही. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यानं केंद्र सरकार वेगळा निधी द्यायला उदासीन आहे. तरीही खासदार फंडातून आलेला निधी हायमास्ट दिवे आणि बस थांब्यासाठी खर्च करण्यात आल्याचा दावा केला जातोय. आमचे खासदार हे विरोधी पक्षातले खासदार असल्यामुळं त्यांनी सातत्यानं या ठिकाणी अनेक या मतदारसंघातल्या अनेक योजनांचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला, काही अंशी यश आलं, परंतु जाणीवपूर्वक हा विरोधी पक्षाचा मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी दुर्लक्षही झालं. त्यामुळं गेल्या 4 वर्षाच्या काळामध्ये प्रगतीच्या ऐवजी या मतदारसंघातली तशी अधोगतीच झाली म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खासदारांनी कामं केली नाहीत असा शिवसेनेचा आरोप आहे. राजकीय परिस्थिती बघता भाजपचं ह्या भागात अस्तित्व शून्य आहे. इथेच राष्ट्रवादीच्या ब गटाला धरून इथं ते नुसतं राजकारण करण्याच्या प्रयत्नात त्यांची आजपर्यंतची 4 वर्षे गेली. त्यामुळे या भागात राष्ट्रवादीच्या हातून काही झालं नाही आणि भाजपच्या सत्तेकडून शासनाकडून अपेक्षित कामं ह्या विभागात या माढा लोकसभा मतदारसंघात काही झालेलं नाही. त्यामुळं शिवसेनेनं या विरोधात वेळोवेळी 4 वर्ष स्वतंत्रपणे आवाज उठवला आहे. या मतदारसंघातले भाजप कार्यकर्ते कुणाला म्हणायचं असा प्रश्न जुन्या जाणकार नेत्यांना पडलाय. भाजपचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतत राष्ट्रवादीच्या स्टेजवर दिसतात, त्यामुळे ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे आहेत हेच कळत नाही. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आपसात भांडतायत, त्यामुळे पक्ष संघटन होत नसल्याची टीका भाजप करतय. रस्त्यांचा जर विचार केला तर कुठेही चांगला रस्ता बघायला आपल्याला मिळणार नाही अजूनही. आणि या 4 वर्षामध्ये फारसं काम रस्त्याचं झाले ही पण परिस्थिती नाही आहे. आता सत्ता आम्ही जरी भाजपचं काम करत असलो तरी सुद्धा आमच्या मर्यादा आहेत. काय विकास काय आहे 4 वर्षात काय झालं म्हणजे ह्या भागातला तरी काय विकास झाला आहे असं म्हणता येणार नाही. माढ्यात अजूनही म्हणावी तशी कामं झालेली नाहीत. 2019 पर्यंत आणखी किती कामं होणार हे पाहणं महत्वाचं आहे. माढ्याहून संजय पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.